जलक्रांती ग्रुप व मनपाच्या संयुक्त विद्यमाने रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. बीड बायपास येथे राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते करण्यात आलं. जलक्रांती ग्रुप व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने अथर्व रॉयल सोसायटी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी पाणी बचतीचे महत्व आपल्या भाषणात बोलताना स्पष्ट केले. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पात मनपाच्या वतीने मालमत्ता कराच्या सामान्य करामध्ये 25% सूट देण्यात येणार असल्याचे उपायुक्त आयुब खान यांनी सांगितलं. तर या प्रकल्पास महापौर त्र्यंबक तुपे यांनी मनपातर्फे हवी ती मदत केली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. या प्रकल्पाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जैन, उपाध्यक्ष प्रल्हाद घाटगे, सचिव प्राध्यापक सर्जीराव मोगल, संचालक जावळे चंद्रकांत देशपांडे आदींनी परिश्रम घेतलेत. औरंगाबाद शहरातील भूजल उपसा प्रचंड स्वरूपात वाढलेला आहे व याचा परिणाम असा झाला की आज भूजलाची पातळी फार खोलवर गेलेली आहे. अनेक ठिकाणी बोअरची खोली ही 300 ते 500 फुटापर्यंत घेतलेली आहे. तर एवढ्या खोलवरचं पाणी याचे गुणवत्तेचा प्रश्न असतो आणि जी भूजल पातळी खाली गेलेली आहे, हे पातळी खाली गेल्यामुळे आता नवीन कितीही बोअर जरी घेतले किंवा विहिरी घेतल्या तर त्यासुद्धा भूस्तर कोरडा झालेला असल्यामुळं त्या कोरड्यात जाणार आहे. त्यामुळं जर पाणी टंचाईला समोर जायचं असेल तर नवीन बोअर किंवा नवीन विहिरी घेतल्यापेक्षा ज्या विहिरी आहेत किंवा ज्या बोअर आहेत याचं पुनर्भरण करणं ही काळाची गरज आहे. हा शास्त्रीय उपाय त्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील लोकांनी सध्या माननीय महापौर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रेन वॉटर हार्वेस्टिंग जे सुरू केलेलं आहे यासाठी शुभेच्छा देतो आणि ह्या प्रत्येकांनी माझ्या परिसरातलं पाणी माझ्या जमिनीच्या खाली कसं मुरवता येईल ही भूमिकेतून जर छतावरचं पाणी जमिनीवरचं पाणी आपल्या भागामध्ये चर घेऊन किंवा शोष खड्डा घेऊन त्यामध्ये जर मुरवलं तर ही भूजल पातळीवरती होईल आणि भूजल पातळी जशी वरती आली तर त्याच्या गुणवत्तेचा पण प्रश्न तेवढा राहत नाही. अथर्व रॉयल सोसायटी बीड बायपास परिसर MIT समोर येथे आज रेन वॉटर हार्वेस्टिंगची एक नवीन सुरुवात महापालिकेच्या वतीने आणि सोसायटीच्या माध्यमातून आज सुरू झालेली आहे. मी सगळ्यांना औरंगाबाद शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करेल की ज्याप्रमाणे अथर्व रॉयल सोसायटीच्या नागरिकांनी ह्या रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात पुढाकार घेतलेला आहे तसे त्याचप्रकारे औरंगाबाद शहरातील प्रत्येक नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात पुढाकार घ्यावा आणि महापालिकेने सक्ती केली किंवा करणार आहे किंवा करतील याच्या अगोदर आपणच स्वतः आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या आपल्या घराची रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घ्यावी असे आवाहन मी माझ्या जलक्रांती ग्रुपतर्फे या आपण सर्वांना करतो.